सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। भारत रत्न द्यावा असा पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांना पाठवलेलं होतं, त्यावर केंद्र सरकार कोणती भूमिका घेत नाही, पण फक्त राजकारण करण्यासाठी सभागृहासमोर काही विशिष्ट विषय आणण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे। आपल्या सभागृहामध्ये आज महिलांच्यावरच्या होणाऱ्या अत्याचार याच्यावर चर्चा होती, लक्षवेधी होती, त्यावेळी महिलांच्या अत्याचाराच्या संबंधात ज्या घटना महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात झाल्या त्याच्याविषयी भारतीय जनता पक्षाने चर्चा करणं टाळलं, किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या एका माजी आमदाराचं एक प्रकरण कालपासून प्रसारमाध्यमात आल्यामुळं भारतीय जनता पक्षाने विषय बदलण्यासाठी आणि हे आपल्यावर काल परवा केलेलं आंदोलन अंगावर येत आहे असं समजल्यावर त्यांनी विषय बदलण्याचं काम आज सभागृहात केलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी सगळ्यांनाच आदर आहे, त्यांच्याविषयी नितांत आदर बाळगणारेच आम्ही सगळे आहोत, परंतु त्यासाठी केंद्र सरकारकडे जो मागं प्रस्ताव गेलेला आहे त्यात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत जी केंद्राकडे मागणी केली आहे ती पूर्ण करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या विधानसभेत वेगळं राजकारण खेळण्याची आवश्यकता नव्हती, हीच आमची त्यातली भूमिका। स्वातंत्र्यवीर सावरकर पर जिस तरीके से बीजेपी ने प्रस्ताव रखा और सदन में नकार दिया गया, अब बीजेपी कह रही है कि आप लोगों को आदर नहीं है स्वातंत्र्यवीर सावरकर। बीजेपी इसमें पॉलिटिक्स कर रही है, वो जब देवेंद्र फडणवीस जी पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तब उन्होंने स्वातंत्र्यवीर सावरकर साहब को केंद्र सरकार से भारत रत्न का पुरस्कार मिला दिया जाए ऐसी मांग की है, उसके ऊपर कोई निर्णय हुआ नहीं है। भाजपा की दिल्ली में सरकार है, अगर यदि उनको स्वातंत्र्यवीर सावरकर जी से इतना ही आदर है तो सबसे पहला काम उन्होंने करना चाहिए केंद्र सरकार के माध्यम से उनको भारत रत्न दिया जाए, लेकिन ये करने के सिवा महाराष्ट्र की विधानसभा में एक अलग तरह का प्रस्ताव लाने की कोशिश उन्होंने की। अगर महाराष्ट्र में विधानसभा में महाराष्ट्र की विधानसभा में जो आज उन्होंने प्रस्ताव लाया उसके पहले भारत रत्न का उन्होंने जो पहले खत लिख के केंद्र को प्रस्ताव किया है वो पारित किया जाए तो सबसे अच्छी चीज़ होगी। सर एक वेगळा प्रश्न, जलयुक्त शिवार संदर्भात एक अहवाल आला आहे ज्यामध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार झाला आहे, कामं झालीच नाही आहेत, एकंदरीत बऱ्याच गोष्टी उघड झाल्या, तुम्ही नेमकं कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे, कारण मोठं ब्रँडिंग भाजपने या काळात केलं होतं। जलयुक्त शिवारामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे असं त्यापूर्वी मागच्या 2.5 वर्षात अनेक वेळा वारंवार विरोधी पक्षाच्या वतीने सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलेलं अत्यंत तकलादू काम आहेत, त्यामुळं महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री त्याच्यावर योग्य तो विचार करतील, त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी याचा खुलासा करून त्यावर योग्य ती कारवाई त्यांच्याकडून होईल असं मला वाटतं। 7000 कोटी आतापर्यंत खर्च झाले, ते अर्थसंकल्पानुसार कारवाई काय होईल का, चौकशी लागेल का, यामध्ये पुढचं काय, पुढची भूमिका काय? जर भ्रष्टाचार निष्पन्न झाला तर नक्कीच कारवाई होईल।